संभव फाउंडेशनच्या वतीने तर्डीनाका परिसरातील विरंगणांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली आहे. आपली दिवाळी दरवर्षीच थाटामाटात साजरी होते, यंदाच्या दिवाळीत तृप्तीचा हा परीघ वाढवूया. चला विरंगणा समाजाच्या भाषेत म्हणजेच वेशा यांच्या संगे दिवाळी साजरी करूया, आनंद वाटूया म्हणत हा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत भोई चक्कर झाड फुलबाजा असे अनेक फटाके उडवत महिलांनी दिवाळी साजरी करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यानंतर फराळाचा आस्वाद घेतला, पणती मिठाई भेट देण्यात आली. या महिलांच्या आयुष्यात शोषण उपेक्षा आणि तिरस्कार यांचं दुःख वाटायला येतं. या महिला भाऊबीजेला भावाला वळत नाहीत. एरवी वेदना आणि तिरस्काराने ग्रासलेल्या वरांगणांचे हे चेहरे दिवाळी साजरी करताना कामालेचे बोलके आणि प्रसन्न वाटत होते. यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. या महिलांच्या जीवनातही प्रकाशाचा उदय व्हावा यासाठी मागील 5 वर्षांपासून या उपक्रमाचं आयोजन केलं जातं. भेटीगाठी घेत एकमेकांना शुभेच्छा देत फराळ फटाके देत त्यांच्या दारात दिवा लावण्यात आला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सपना हैदराबादवाले विद्या भोसले जगदीश पाटील महेश कासट आरजे अमृत यांची उपस्थिती होती. यावेळी संभव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण ॲडव्होकेट सचिन शिंदे आकाश बनसोडे अश्मिता गायकवाड प्राध्यापक पवन होनकवडे प्राध्यापक गणेश पवार रमण गड्डम हणमंत सलगर योगेश सोनवणे गौतम गवडी रवी सोनकांबळे आदी उपस्थित होते. संभव फाउंडेशनचे आणि क्रांती महिला संघाच्या स्वयंसेवकांनी यावेळी परिश्रम घेतलं. नमस्कार, मी अस्मिता गायकवाड. संभव फाउंडेशनमध्ये मी गेले 3 वर्षापासून काम करते. हे समाज कार्य करताना खूप आनंद भेटतो. जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासून आपण कोरोनाच्या सावटशी लढत आहोत. आता कुठे ही परिस्थिती सावरली आहे आणि हा आनंद दिवाळीचा द्विगुणित करण्यासाठी आम्ही वारंगणा वस्तीमध्ये येथे आलो, त्यांना फटाके फरकला. एकंदरीत त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न होता, जो संभव फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गेले 6 वर्ष करत आहोत आणि असंच कार्य आम्ही पुढेही चालत ठेवू. आणि दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी पांडुरंग परमेश्वर वनकडे. संभव फाउंडेशनची गेली 2 वर्ष झालं मी व्हॉलंटियर आहे. सध्या संभव फाउंडेशन विविध क्षेत्रात काम करत आहे. मनोरुग्ण असतील, बेघर असतील, त्यांच्यामार्फत जनतेमार्फत त्यांना आपण मदत करतोय. तसंच दिवाळीचा हा सण द्विगुणित त्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण सध्या वारंगणावस्तीमध्ये आलेलो आहोत. त्यांचाही आनंद द्विगुणित आहोत, तेही दिवाळी साजरी करावीत, त्यांचाही आनंद अजून वाढत राहावा या इच्छेनं संभव फाउंडेशन इथं आलेलं आहे. त्यांना आज फराळाचं वाटप केलेलं आहे, त्यानंतर त्यांच्यासोबत फटाक्यांची आतिषबाजी करून आपण आज दिवाळीचा सण साजरा केलेला आहे. तर सगळ्यांना शुभ दीपावली, धन्यवाद.